नमस्कार, सहज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण काकडी पराठा बनवूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. काकडीचा पराठा बनवताना पहिल्यांदा मी इथे चार काकड्या घेतल्या आहेत. दोन हिरव्या मिरच्या, थोडेसे लसूण, थोडेसे आले, एक चमचा जिरे, एक चमचा ओवा, एक वाटी तांदळाचे पीठ आणि अर्धी वाटी रवा घेतला आहे. त्यानंतर पहिल्यांदा इथे मी सर्व काकड्या छान धुवून त्याचा किस करून घेतला आहे. त्यानंतर आले, लसूण, मिरची, ओवा आणि जिरे याची पेस्ट तयार करून घेतली आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी इथे घेतली आहे. आता मी इथे एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये आपण पहिल्यांदा आले, लसूण, मिरची, ओवा आणि जिरेची पेस्ट केली होती ती घालून घेऊया. त्यानंतर काकडीचा खीस जो केला होता तो घालून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये आपण जे तांदळाचे पीठ घेतले होते ते घालून घेऊया आणि रवासुद्धा आपण आता यामध्ये घालून घेऊया. आता थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेऊया आणि एक चमचा मीठ घालून घेऊया. त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून हे सर्व मिश्रण छान असे एकत्रित करून घेऊया. हे जे आपले काकडीच्या पराठ्याचे मिश्रण आहे ते जाडही नसावे किंवा पातळीही नसावे, मध्यम प्रमाणात ते असले पाहिजे. आता मी इथे एक नेरलेपचा तवा घेतला आहे, त्यावर थोडेसे तेल घालून आता मी हा काकडीचा पराठ्याचे मिश्रण त्या तव्यावर घालत आहे. असा एक एक करून आपण काकडीचा पराठा बनवून घेऊया. पराठा थोडासा शेकून झाल्यानंतर वरून आपण तेल सोडूयात. 2 मिनिटांनी पराठा पलटून घेऊयात आणि गरमागरम खाण्यास आपले काकडीचे पराठे तयार. तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. आणि हो, रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.